सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक नजर आजच्या सुपर फास्ट वर। अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहीम सुरू असताना ब्रिटिश कालीन तिजोरी सापडली असून या ठिकाणी आणखी काही वस्तू सापडण्याची शक्यता आहे। यामुळे मुंबईच्या वस्तू संग्रहालयाकडे यासाठी खोदकाम करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे। साताऱ्यातील सदर बाजार परिसरात चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडले असून येथील स्वच्छता मोहीम नगरसेवक विशाल जाधव यांनी हाती घेतली आहे। सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या जवळपास 500 नागरिकांवर पाटण पोलिसांनी 1 लाखाहून जास्त दंड वसूल केला। साताऱ्यातील विकास नगर येथे लसीकरण मोहिमेत राजकारण केले जात असून याला सातारचे जिल्हा शल्य चिकित्सकही बळी पडले आहेत। यातच लसीकरणामध्ये खो घालण्याचे काम केले जात आहे। डेंग्यू सदृश आजाराने ग्रस्त आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नागरिकांना योग्य ती आरोग्य सुविधा पुरवणार असून या सगळ्यांनी अंगावर आजार न काढता थेट संपर्क साधण्याचे आवाहन समाजसेवक फिरोज पठाण यांनी बिलासपूरवासियांना केले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटू उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।